पेठवडगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांतता मार्च. जिल्हा महासचिव प्राध्यापक आदिनाथ कांबळे, सचिव शमशुद्दीन मोमीन आणि सहसचिव अरुण जमणे यांच्या नेतृत्वाखाली कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पेठवडगाव येथे शांतता मार्च रॅली काढण्यात आली. शांतता मार्चची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तर सांगता वडगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, गुप्तचर विभागाचे गायकवाड आदींचं सहकार्य लाभलं. शांतता मार्चसाठी तालुकाध्यक्ष अश्वाक देसाई, उपाध्यक्ष अविनाश पाटोळे, पांडुरंग सावंत, सिद्धार्थ कांबळे, सुशील कांबळे, सतीश कांबळे, गणेश नाणे, अमोल भोसले, मनसी माने, संदीप कांबळे, राहुल मोरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे.